खूपच मस्त आणि फारच चविष्ट अशी डाळ चाकवतची आमटी बनून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने डाळ चाकवतची आमटी कशी करायची ते बघणार आहोत तर या आमटीमध्ये कुठलेही जास्तीचे मसाले न घालता अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर ही आमटी कशी बनवायची चला तर मग आता आपण बघूयात तर याच्यासाठी इथे मी चाकवत घेतलेली आहे आणि चाकवत मी निवडून घेतलेली आहे आणि इथे जास्तीचा देठाचा भाग मी घेतलेला नाही आहे फक्त पानच घेतलेली आहेत आणि याच्यामुळे ही भाजी मी चिरून न घेता अशीच वापरलेली आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही ही भाजी बारीक अशी चिरून घेतला तरीही चालेल भाजी चिरून न घेता अशीच वापरली तर ती आमटीमध्ये जास्त मिक्स नाही होत आणि मग ती तोंडामध्ये मध्ये मध्ये अशी छान लागते तर तशी आमटी किंवा तशी भाजी मला आवडते म्हणून मी अशीच ठेवलेली आहे तुम्हाला आमटीमध्ये ही भाजी छान एकजीव व्हावी अशी वाटत असेल तर मग बारीक अशी चिरून घ्या भाजी तर ही भाजी मी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे याचबरोबर एक वाटी तूर डाळ मी अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्यानंतर यातील पाणी मी काढून टाकलेलं आहे तर इथे तुम्ही तूर डाळीच्या ऐवजी दुसरी कोणतीही डाळ वापरला तरी चालेल किंवा मिक्स डाळ घेतला तरीही चालेल तर ही चा आमटी मी अगदी झटपट अशी कुकरमध्ये बनवते आणि फोडणी देऊनच मग मी आमटी ही बनवते तुम्ही हवं तर डाळ शिजवून घ्या आणि मग फोडणी दिला तरी चालेल तर इथे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे मी चिरून घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर ठेचून घातला तरी चालेल किंवा तुम्ही इथे आलं लसणाची पेस्टसुद्धा एक चमचाभर वापरला तरीही चालू शकते तर हा लसूण आपण थोडासा मिक्स करून घेऊया थोडासा परतून घेऊया तर हा लसूण आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत तर इथे मी मध्यम आकाराचा एक टोमॅटो लांब असा कापून टाकलेला आहे तुम्ही बारीक असे काप करून घातला तरीही चालेल तर हा टोमॅटोसुद्धा आपण थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी हलकासा मौसर झाला पाहिजे तर इथे टोमॅटोसुद्धा मी थोडासा परतून घेतलेला आहे काही मसाले आता आपण यामध्ये घालणार आहोत यामध्ये एक छोटा चमचा आपण हळद घालायची आहे त्यानंतर पाव चमचा इथे मी हिंग घालते आहे यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार घालू शकता तर इथे मी खडे मीठ एक साधारण चमचाभर घातलेलं आहे यानंतर एक चमचा इथे मी घरचं मसाला तिखट घातलेला आहे एक ते सव्वा चमचा इथे मी घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय आणि यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली चाकवतची भाजी घातलेली आहे तर ही भाजी आता आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी थोडीशी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आणि भिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं मिक्स करून लगेचच यामध्ये मी पाणी घातलेलं आहे तर पाणी आपल्याला डाळ आणि भाजी बुडून वरती थोडंसं पाणी राहील इतपत आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे मी अजून थोडंसं पाणी घालते आहे तर आत्ता आपल्याला पाणी अगदी गरजेपुरतं घालायचं आहे पाणी खूप जास्त घालू नका आणि तुम्हाला जर आमटी पातळसर हवी असेल तर नंतर तुम्ही पाणी गरम करून यामध्ये वाढवला तरी चालेल तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन छोटे तुकडे गुळाचे टाकायचे तुम्ही याच्याऐवजी एक चमचाभर साखर टाकला तरी चालेल तर हे सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आहे चाकवत आणि जो आपण टोमॅटो वापरलेला आहे तर या सगळ्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपल्याला गुळ किंवा साखर अवश्य घालायची आहे कुकर ला ला कुकर ला तर आता कुकरला मी झाकण लावलेलं आहे डाळ छान भिजली होती तर त्याच्यामुळे मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून ही डाळ जी आहे शिजवून घेते तुम्ही जर डाळ भिजवून घेतला नसाल तर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या देऊन तुम्हाला डाळ शिजवून घ्यावी लागेल तर इथे कुकर थंड झाल्यानंतर मी उघडलेलं आहे आणि इथे बघू शकता डाळ छान मस्त शिजलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला ही आमटी किंवा डाळ छान अशी घोटून घ्यायची आहे म्हणजे सर्व एकजीव होतं तर इथे ही आमटी तुम्ही बघू शकता यामध्ये भाजी मी कापून घेतली नव्हती त्याच्यामुळे अशी भाजी दिसते आणि फार छान लागते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते तर तुम्हाला अशी भाजी दिसलेली किंवा मध्ये लागलेली आवडत नसेल तर बारीक अशी कापून घ्या भाजी आणि ही आमटी बघू शकता अगदी छान आणि परफेक्ट एकसारखी झालेली आहे आणि डाळसुद्धा अगदी मस्त शिजलेली आहे तर अगदी छान अशी मी घोटूनसुद्धा घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे तर इथे मी एका बाऊलमध्ये ही आमटी काढून घेतलेली आहे आणि फारच चविष्ट अशी ही आमटी लागते तर या पद्धतीने तुम्ही जरूर एकदा ही आमटी करून बघा तुम्हाला यापेक्षा जर पातळ आमटी हवी असेल तर गरम केलेलं पाणी टाकून छान उकळून घ्या किंवा यापेक्षा तुम्ही दाटसरसुद्धा ही आमटी बनवू शकताय तर ही आमटी तुम्ही चपाती भाकरी भातासोबत किंवा कशासोबतसुद्धा खाऊ शकताय फारच चविष्ट आणि अगदी सुंदर अशी ही आमटी लागते तर इथे मी तूर डाळ वापरलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीची कुठलीही डाळ वापरू शकता किंवा सर्व डाळी थोड्या थोड्या मिक्स करून वापरला तरीही चालेल तर या आमटीमध्ये आपण कुठलेही जादाचे मसाले घातलेले नाही आहेत आणि तरीही अगदी चविष्ट अशी ही आमटी होते आणि झटपट होते अगदी, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही आमटी बनवलेली आहे आणि झटपट अशी ही आमटी बनवून तयार झालेली आहे आणि फारच चविष्ट अशी ही आमटी बनवून तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही आमटी जरूर एकदा करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद